नमस्कार, मी डॉक्टर सुरेश। टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। गुगल क्लासरूममध्ये मराठी कसे टाईप करायचे याचे दिग्दर्शन या व्हिडिओमधून मी देणार आहे। यासाठी आधी आपण आपला गुगल क्लासरूम हा गुगल क्रोममध्ये वापरायला पाहिजे। गुगल क्रोममध्ये वापरताना गुगल क्रोमचं एक एक्सटेन्शन वापरून आपण गुगल क्लासरूममध्ये सर्व प्रकारच्या आंतरक्रियेसाठी मराठी वापरू शकतो, मराठी टायपिंग करू शकतो। तर हे टूल कसे घ्यायचे, हे ॲडिशनल टूल आहे, याला ॲडॉन असं म्हणतात। हे गुगल क्रोमच्या ॲडॉनमध्ये असतं। हे ॲड करण्यासाठी गुगल क्रोमच्या सेटिंगमध्ये जा। सेटिंगमध्ये क्लिक केल्यानंतर सगळ्यात खाली एक्सटेन्शनमध्ये क्लिक करा। एक्सटेन्शनच्या या तीन रेघांवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात खाली ओपन क्रोम वेब स्टोरवर क्लिक करा आणि या ठिकाणी गुगल इनपुट टूल्स हे सर्च करा। हे या ठिकाणी आलेलं आहे। हे टूल आपल्याला ऍड करायचे आहे, ऍड एक्सटेन्शन। यावर क्लिक केल्यानंतर इथे ते ऍड झालेलं असेल आणि आपल्याला हेच टर्न ऑन करावं लागेल, सिंक्रोनाइज आणि येस करावं लागेल। अशा पद्धतीने इथे हा आयकॉन आलेला दिसेल। यानंतर आपण एक्सटेन्शन ऑप्शन मध्ये जाऊन कोणकोणत्या भाषा आपल्याला टाईप करायच्या आहेत त्या इथे ऍड करा। आपल्या या उदाहरणामध्ये मी मराठीचं दिग्दर्शन करतोय म्हणून मी फक्त मराठी इथे शोधतोय। मराठी सिलेक्ट करा। हे चारही जे मराठी दिसत आहेत हे सगळे मराठी आपण सिलेक्ट करा, याचे उपयोग आपल्या नंतर लक्षात येतील। सिलेक्ट करून ह्या पानावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे आलेलं आहे, म्हणजे आपण ह्या चार पद्धतीने मराठी टायपिंग करू शकतो। हे ऍड झाल्यानंतर आता आपल्या गुगल क्लासरूम मध्ये या। गुगल क्लासरूम मध्ये बघा, इथे दिसतंय ऑप्शन। आता मराठी हा वर्ग ओपन करून इथे मला सूचना टाईप करायची आहे, तर मी सूचना टाईप करताना इथे हा ऑप्शन वर क्लिक करतो, मराठी। मी इंग्रजी कीबोर्ड वापरतो आहे आणि जे लेटर्स आपल्याला इथे वर दिसत आहेत व्ही आय, तर हे मी टाईप करत आहे, त्याचं रूपांतर आपोआप मराठीमध्ये होते। मी ज्यावेळेस एखादा वेळेत हा शब्द टाईप केल्यानंतर स्पेस बार दिल्यानंतर जो पहिला सिलेक्टेड ऑप्शन आहे वेळेत हा तिथे इन्सर्ट होतो। हे वेगवेगळे पर्याय असतात, खाली क्लिक केल्यानंतर इथे अजून आपल्याला पर्याय दिसतात की आपल्याला कोणता असे नक्की शब्द हवा आहे, तर पहिला ऑटोमॅटिक आहे। आता याचे जाम इथे लिहिलंय, स्पेलिंगचे अनेक अर्थ होतात, त्याप्रमाणे इथे सजेशन्स आलेले आहेत। जमा लिहायचं, जॅम लिहायचे, जम लिहायचं आहे, जामा लिहायचं, किंवा अजूनही या ठिकाणी ऑप्शन आपल्याला दिसतात। त्यातला जो ऑप्शन सिलेक्ट आपल्याला करायचा आहे त्यावर क्लिक करा। जमा स्पेस बार दिल्यानंतर पहिला ऑप्शन येतो। अशा पद्धतीने हा पोस्ट वर क्लिक केल्यानंतर ही मराठी सूचना पोस्ट होईल। हा मार्ग फक्त सूचना देण्यासाठी नाही, कोणत्याही पद्धतीचे काम करताना जिथे ऑनलाईन आपण कुठेही ज्या ठिकाणी काम करू त्या ठिकाणी काम करताना इथे हा ऑप्शन ऑन पाहिजे, मराठी। ज्यावेळेस आपल्याला नेहमीच आपल्याला काम करायचं असेल जिथे आपल्याला मराठी नको आहे, इथे आता इंग्रजी पण मला टाईप करायचं आहे, तर मी हा मराठी ऑफ करतो। इथे हा टिक मार्क झालेला, हा टिक मार्क मी काढून घेतो क्लिक करून, सिंगल क्लिक करून। आता इथे इंग्रजी टाईप होते।
परत मराठी हवा आहे, परत मराठी वाण करतोय. पहिलं मराठी हे इंग्रजीचं रूपांतर मराठीमध्ये करतो. अशा रीतीने आपण ह्या गुगल इनपुट टूलचा वापर करून मराठी टायपिंग गुगल क्लासरूम मध्ये करू शकतो. हा दुसरा ऑप्शन मध्ये मात्र आपल्याला ड्रॉ करावं लागतं, म्हणजे इथे लिहायचं. आता इथे ऑप्शन आलेला आहे. समजा एखादा अक्षर सापडत नाही आपल्याला तिथे, काही विसर्ग असतील, काही वेगळे शब्द असतील, हा एंटर केला की तिथे येणार. किंवा काही काही शब्द आपल्याला असं वाटतं की जे नाही आहे तिथे टायपिंग मध्ये, तर ते आपण टाईप करू शकतो. यासाठी आपण हा पेन्सिलचा दुसऱ्या मराठीचा वापर केलेला. एखादे जोडाक्षर त्यात येतच नसेल तर ते इथे लिहून सुद्धा आपण करू शकतो. बघा इथे जिथे कर्सर आहे तिथे ते टाईप होत आहे. अशा पद्धतीने हे दोन टूलचा आपण वापर करा. कोणत्याही वर्कसाठी, कोणत्याही कामासाठी आपण ओपन केलं की त्या ठिकाणी आपण क्रिएट असाइनमेंट करणार असाल, असाइनमेंट, तर इथे सुद्धा आपल्याला आता मराठी टाईप करायचं आहे. इथे टिक मार्क आहे का बघा आणि टाईप करा. अशा रीतीने आपण या गुगल इनपुट टूलचा वापर करून गुगल क्लासरूम मध्ये मराठी टायपिंग करू शकता. धन्यवाद.